विधानसभा कॅन्टीनच्या मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे आढळल्यानं बुधवारी एकच खळबळ उडाली होती. पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान हा सगळा प्रकार घडला. हा विषय सभागृहात देखील चर्चेला आला. ज्या भेसळखोरांनी हे कृत्य केलं आहे त्यांना जन्मठेपेची शिक्षा द्या अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद सभागृहात उमटले. जे भेसळखोर आहेत त्यांना जन्मठेपेची शिक्षा द्या अशी मागणी अजित पवार यांनी सभागृहातच केली. तसेच इतर विरोधकांनी देखील या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. कॅन्टीनच्या उसळीत काल चिकनचे तुकडे निघाले आणि ही बाब समोर आलेली आहे. अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या काळामध्ये प्रत्येकाच्या मतदारसंघातले अनेक कार्यकर्ते येत असतात, नागरिक येत असतात, सर्व आमदार तिथं असतात, कानाकोपऱ्यातनं लोक असतात, 12-12 तास अधिकारी कर्मचारी मुख्यमंत्री महोदय तिथं काम करतात, जेवणासाठी कॅन्टीनमध्ये जातात. काल एका शासकीय अधिकाऱ्याने मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये मटकीची उसळ मागितली विधानभवनच्या, त्याच्यामध्ये चिकनचे तुकडे आढळले, ते टीव्हीवर पण दाखवले. ही बाब अतिशय गंभीर आहे. शाकाहारी माणूस जो असतो तर मांसाहारी असणाऱ्या ठिकाणी जेवत पण नाही. प्रत्येकाच्या काही भावना असतात आणि अध्यक्ष महोदय कुठं भावनांशी प्रश्न येतो, कुठं श्रद्धेशी प्रश्न येतो, परंतु ह्याबद्दलचा खेळ आणि मुख्यमंत्री महोदय सध्या तुम्ही बघा महाबळेश्वरला दाढी टाकल्या, तिथं पण अतिशय घाण हॉटेलमध्ये माल पाहायला मिळाला. लोणावळ्याला तेच पाहायला मिळालं. काल एक लक्षवेधी लावली होती अमित देशमुख साहेबांनी, त्याच्यामध्ये देखील रसवंती ग्रहामध्ये 80% बर्फ हा अतिशय खराब पाण्याचा त्या ठिकाणी येतोय. किती आपण काही करायचं ठरवलं तर मुख्यमंत्री महोदय जोपर्यंत तुम्ही त्या डिपार्टमेंटला स्टाफ भरपूर देत नाही तोपर्यंत काही होणार नाही. कारण गिरीश बापट साहेबांना सांगून मला वाटतं आता जयकुमार रावळ साहेबांच्याकडे बहुतेक ते डिपार्टमेंट आलेलं आहे. ज्यांच्या कुणाकडे असेल त्यांच्याकडे त्यांना स्टाफ द्या. ठीक आहे, संभाजीराव निलंगेकरांच्याकडं. परंतु अध्यक्ष महोदय ही बाब मुख्यमंत्री महोदय फार गंभीर आहे. हा एक बेजबाबदार आहे, कुणी काही त्याच्यामध्ये लक्ष देत नाही. अलीकडं ह्या सातत्याने घटना वाढत आहेत आणि लोकांना आता कळेना की कुठं जाऊन खावं का न खावं, खावं तर काय खावं, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आणि ह्याच्यातनं आरोग्यालाही धोका निर्माण झालेला आहे, कॅन्सरचंही प्रमाण वाढलेलं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत आणि फार खराब माल म्हणजे ह्यांच्यावर एवढी कडक ॲक्शन घ्या. माझं तर म्हणणं आहे की अशा प्रकारे चुकीचं वागेल त्याला जन्मठेपेची शिक्षा द्या, त्याशिवाय हे शहाणे सरळ होणार नाही. ही घटना घडली आहे ती अत्यंत गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि जे दोषी असतील त्यांना शिक्षा सुनावली जाईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी MKN यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त MKN, प्रतिबिंब वास्तवतेचं.